जय मेरा मुनि मृत्युंजय जाना। पिता पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे आमीन। आपला पिता परमेश्वर व आपला प्रभू येशू ख्रिस्त यांची कृपा आणि शांती तुम्हाला लाभो आणि तुम्हाला सुद्धा। पवित्र रहस्यांच्या या उत्सवात सहभागी होण्यास आपण पात्र ठरावेत म्हणून आपल्या पापांची आपण आठवण करूया। सर्व पापांची कबुली देऊया आणि परमेश्वराची क्षमा मागूया। हे प्रभु येशू, तू आजारांना बरे केलेस। प्रभु करी आमावरी दया झड करी, प्रभु करी आमावरी दया झड करी। हे प्रभु येशू, तू पाप्यांना क्षमा करतोस। ख्रिस्ता करी आमावरी दया झड करी, ख्रिस्ता करी आमावरी दया झड करी। हे प्रभु येशू, आम्हाला शुद्ध करण्यासाठी व शक्ती देण्यासाठी तू स्वतः आमच्या स्वाधीन होतोस। प्रभु करी आमावरी दया झड करी, प्रभुवरी आमावरी दया झड करी। सर्वसमर्थ परमेश्वर, आम्हावर दया करो व आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेवो। आमेन। आपण प्रार्थना करूया। हे सर्वसमर्थ बापा, तुझा पुत्र ख्रिस्त ह्याला मरणातून पुन्हा उठवून तुझ्या प्रजाजनांना तू शाश्वत जीवनासाठी पात्र ठरवलेस। आमची श्रद्धा बळकट कर व आमची आशा निश्चित कर। तू दिलेल्या अभिवचन पूर्तीविषयी आमच्या मनात कधीही संशय येऊ देऊ नकोस। ही प्रार्थना आम्ही तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणारा व राज्य करणारा एकच परमेश्वर तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्याद्वारे करतो। आमेन। प्रेषितांची कृत्ये ह्या पुस्तकातून घेतलेले वाचन। अंतुकिया आणि इकोनिया येथून कित्येक यहुदी आले। त्यांनी लोकांचे मन वळवून पॉलला दगडमार केला आणि पॉल मेला असे समजून त्याला नगराबाहेर ओढून टाकून दिले। पण पॉल भोवती शिष्य जमल्यावर पॉल उठला आणि नगरात निघून आला। मग दुसऱ्या दिवशी बर्नाबास बरोबर तो दर्बे येथे गेला। दर्बे नगरात सुवार्ता सांगून शिष्यांनी पुष्कळ शिष्य केल्यावर लुस्त्र, इकुनिया आणि अंतुकिया ह्या नगरात ते परत आले आणि शिष्यांची मने स्थिरावून त्यांनी त्यांना असा बोध केला की विश्वासात टिकून राहा, कारण आपणाला पुष्कळ संकटात टिकून देवाच्या राज्यात जावे लागते। शिष्यांनी त्यांच्यासाठी प्रत्येक मंडळीत वडीलधारी निवडले आणि उपास व प्रार्थना करून ज्या प्रभूवर त्यांनी विश्वास ठेवला होता त्याच्याकडे त्यांना सोपवले।
मग ते पिसिदियामधून पंफुल्यामध्ये गेले आणि पिरगा येथे आल्यावर तिथे वचन सांगितल्यावर ते अत्तलियास उतरले. तेथून ते अंतुकियास जाण्यास तारवात बसून निघाले. जे कार्य त्यांनी सिद्धीस नेले होते त्याकरिता त्यांना ह्याच ठिकाणाहून देवाच्या कृपेवर सोपवून पाठविण्यात आले होते. तेथे पोचल्यावर त्यांनी मंडळी जमवून आपण देवाच्या सहवासात असताना देवाने काय काय केले आणि परराष्ट्रीयांकरिता विश्वासाचे दार कसकसे उघडले हे सांगितले. मग ते शिष्यांबरोबर बराच काळ राहिले. प्रभूचा शब्द. देवाला धन्यवाद. प्रतिसाद स्तोत्र. आपला प्रतिसाद असेल, हे प्रभो तुझे भक्त तुझी महान कृत्ये मानवजातीला जाहीर करतात. हे प्रभो तुझे भक्त तुझी महान कृत्ये मानवजातीला जाहीर करतात. प्रभो सारा प्राणी मात्र तुझे स्तवन करतो. तुझे भक्त तुला धन्यवाद देतात. तुझ्या राज्याचे ऐश्वर्य ते वर्णितात आणि तुझा पराक्रम कथन करतात. तुझी महान कृत्ये आणि तुझ्या राज्याचे शाही वैभव ते मानवजातीला जाहीर करतात. आपला प्रतिसाद. हे प्रभो तुझे भक्त तुझी महान कृत्ये मानवजातीला जाहीर करतात. तुझे राज्य म्हणजे युगानयुगीचे राज्य. तुझी सत्ता पिढ्यानपिढ्या टिकते. आपला प्रतिसाद. हे प्रभो तुझे भक्त तुझी महान कृत्ये मानवजातीला जाहीर करतात. माझ्या तोंडी प्रभूचे स्तवन असेल. प्रभूच्या पवित्र नामाचा धन्यवाद सारा प्राणी मात्र युगानयुग गावो. आपला प्रतिसाद. हे प्रभो तुझे भक्त तुझी महान कृत्ये मानवजातीला जाहीर करतात. Alleluia, 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 Alleluia. मेलेल्यातून उठलेला ख्रिस्त या पुढे मरण पावत नाही. त्याच्यावर या पुढे मरणाची सत्ता चालत नाही. अल्लेलुया अल्लेलुया अल्लेलुया. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. संत योहान कृत शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. हे प्रभू तुझा गौरव असो. येशू आपल्या शिष्यास म्हणाला, मी तुम्हास शांती देऊन ठेवतो. मी आपली शांती तुम्हास देतो. जसे जग देते तसे मी तुम्हाला देत नाही. तुमचे अंतःकरण अस्वस्थ अथवा भयभीत होऊ नये. मी जातो आणि तुम्हाकडे येईन असे मी जो तुम्हास सांगितले ते तुम्ही ऐकले आहे. माझ्यावर तुमची प्रीती असती तर मी पित्याकडे जातो म्हणून तुम्हाला आनंद वाटला असता. कारण माझा पिता माझ्यापेक्षा थोर आहे. माझं जाणं होईल तेव्हा तुम्ही विश्वास ठेवावा म्हणून ते होण्यापूर्वी आता मी तुम्हाला सांगितले आहे. ह्यापुढे मी तुम्हाबरोबर फार बोलणार नाही कारण जगाचा अधिकारी येतो तरी माझ्यावर त्याची काही सत्ता नाही. परंतु
मी पित्यावर प्रीती करतो आणि पित्याने मला जशी आज्ञा दिली तसे करतो, हे जगाने ओळखावे म्हणून असे होते. प्रभूचे हे शुभ वर्तमान. हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो. युद्धाच्या अभावासारखी प्रभू येशू ख्रिस्ताची शांती नसते. जग युद्धात गुंतले नाही म्हणून जगात निसंशय शांती आहे असे आपण म्हणू शकत नाही. मनशांती विचलित होणाऱ्या गोष्टी पावलोपावली घडतात. माणसाच्या जीवनात अनेक समस्यांमुळे किंवा आव्हानामुळे तणाव टेन्शन्स नसला तरच ख्रिस्ताची शांती आली आहे असं मानायचं नाही. ख्रिस्ताची शांती ही अंतर्यामामधील एक स्थिती असते. जर आपल्या अंतःकरणामध्ये आपल्या अंतर्यामामध्ये ख्रिस्ताची शांती असेल तर आपण अस्वस्थ बनत नसतो. परिणामी जर का माणूस अस्वस्थ बनला असेल तर मग ख्रिस्ताची शांती नाही. मग व्यक्ती भावनिक बनून संतुलन उद्विग्न मनाने प्रक्षोभित होत असते. प्रभूची शांती जर अंतर्यामी असली तर माणूस कधी निराश बनत नाही. माणूस कधी वैतागत नाही आणि तो कोणाला वैताग आणत नसतो. मनस्थिती जर स्थिर, माझं मन जर का स्थिर असेल तर मग माझं अंतर्यामसुद्धा स्थितप्रज्ञ असते. स्थितप्रज्ञ म्हणजे कोणी कौतुक कोणी स्तुती माझी जर केली तर मी जर ख्रिस्ताच्या शांतीत असेल तर त्या स्तुतीने त्या कौतुकाने मी गर्वाने फुगत नसतो. किंवा कोणी विनाकारण माझ्यावर जर रागावलं आणि माझ्या अंतर्यामामध्ये शांतीच ख्रिस्ताची शांती जर असेल तर रागाने मी पेटत नसतो. ज्या व्यक्तीच्या जीवनात अशी फळे दिसतात अंतर्यामी ख्रिस्ताची शांती असल्यावर, स्तुतीने माणूस विनाकारण फुगून जात नाही आणि विनाकारण कोणी जर रागावलं तर माणूस रागाने पेटत नसतो, अशी फळे त्या व्यक्तीत ख्रिस्ताची शांती आली आहे असे ओळखावे. पवित्र आत्म्याठाई पवित्र आत्म्याला अधीन राहून आज्ञाधारक बनून जीवन जगणारी व्यक्ती माझे तारण झाले आहे अशा समाधानी व्यक्तीमध्ये ख्रिस्ताची शांती वस्ती करते. कारण ते पवित्र आत्म्याठाई जीवन असते. आजच्या पहिल्या वाचनामध्ये संत पॉलचं उदाहरण फार बोलकं दिसते मला. संत पॉल त्याच्या अंतर्यामी ख्रिस्ताची शांती वस्ती करीत होती अगदी उघडपणे दिसते. कारण
तो ख्रिस्ताची सुवार्ता घोषित करीत असताना काही यहुदी लोक आले, त्यांच्याबरोबर ते गँग घेऊन आले आणि गुन्हा काय तर पॉल लोकांना ख्रिस्ताची सुवार्ता समजून सांगत होता आणि ह्या टोळीने पौलाला बेदम मार दिला. इतका मार दिला असं आपण ऐकलं पहिल्या वाचनात की तो मेला आहे असं त्यांना वाटलं, म्हणून त्यांनी त्याला ओढत नगराच्या बाहेर काढून टाकलं. म्हणजे नक्कीच त्याला मरेपर्यंत जसा मार देतात तसा दिलेला असणार. आणि मग तो शिष्य आले, त्याला मदत केली आणि दुसऱ्या दिवशी मग तो दुसऱ्या ठिकाणी गेला. ख्रिस्ताची शांती त्याच्या अंतःकरणात अंतर्यामी नांदत होती. त्याच्या वागणुकीवरून तो चिडला नाही त्या यहुदी लोकांवर. स्वतः यहुदी होता संत पॉल, पण तो त्यांच्यावर चिडला नाही. त्याच्यामध्ये ख्रिस्ताची शांती मूळ धरून वस्ती करीत होती हे स्पष्ट दिसते. अंतुकिया इकोनियामध्ये हा प्रकार दगडमारीचा घडला तरी पॉल दुसऱ्या दिवसापासून परत ख्रिस्ताची सुवार्ता गाजवीत राहिला उल्हासाने, आनंदाने. आणि तो विश्वासामध्ये टिकून राहिला. ज्याच्या अंतर्यामी प्रभू ख्रिस्ताची शांती असते त्याचा विश्वास बाह्य परिस्थितीला धरून खालीवर होत नाही, तो टिकून राहतो. कारण एक वाक्य तिथं शिष्यांनी बोललेलं आहे की देवाच्या राज्यात जायचं असेल तर आपणाला पुष्कळ संकटात टिकून विश्वासाला चिकटून राहून आपण देवाच्या राज्यात जात असतो. आपण प्रार्थना करू, विशेष करून ह्या दिवसामध्ये आम्हाला ख्रिस्ताची शांती मिळावी. त्याने दिली आहे. आजच्या शुभवर्तमानाची सुरुवातच तशी आहे, मी तुम्हाला माझी शांती देतो. जग देतं तसं नाही, ही माझी शांती. तुमचं मन स्थिर राहील, तुमचं अंतर्याम अगदी स्थितप्रज्ञ होईल. ही शांती आपण प्रभू येशू ख्रिस्ताकडे मागूया. आजच्या ह्या मिसेमध्ये आपण आपल्या हेतूंसाठी प्रार्थना करीत आहोत आणि आपल्यापैकी दोन ख्रिस्ती व्यक्ती देवाघरी आपल्या अगोदर निघून गेलेले आहेत, त्यांच्यासाठी आपण या मिसेत प्रार्थना करू. अमृत खालखो जानकीपाडा येथील हे मूळचे छत्तीसगड किंवा ओरिसातले असणार आणि पास्कोल कोरिया नंदाखाल पॅरिशमधील ह्या दोन व्यक्ती. निदान मला तरी सांगण्यात आलेलं आहे की देवाघरी निघून गेलेले आहेत. आपण त्यांच्यासाठी विशेष प्रार्थना या मिसेत करूया आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी, कुटुंबियांना धीर मिळावा म्हणून आपण त्यांच्यासाठी प्रार्थना करूया. हे विश्वाच्या प्रभू परमेश्वरा, तू सुगंधित आहेस. तुझ्या विपुलतेतून मिळालेली ही भाकर आम्ही तुला अर्पण करीत आहोत. पृथ्वीने दिलेले आणि मानवाच्या परिश्रमाचे फळ आम्हासाठी आमची आध्यात्मिक भाकर बनो. परमेश्वर सदैव सुगंधित असो. बाय द मिस्ट्री ऑफ दिस वाईन अँड वॉटर मे वी कम टू शेअर इन द डिव्हिनिटी ऑफ क्राइस्ट टू हंबल हिमसेल्फ टू शेअर इन आवर.
हे विश्वाचा प्रभु परमेश्वरा तू सुगंधित आहेस। तुझ्या विपुलतेतून मिळालेला हा द्राक्षरस आम्ही तुला अर्पण करीत आहोत। द्राक्षविलीने दिलेले आणि मानवाच्या परिश्रमाचे फळ आम्हासाठी आमचे आध्यात्मिक पेय बनो। परमेश्वर सदैव सुगंधित असो। बंधू भगिनींनो, माझे आणि तुमचे हे बलिदान सर्वशक्तिमान परमेश्वर पित्याला मान्य व्हावे म्हणून आता प्रार्थना करा। आपल्या हातून अर्पण केलेल्या बलिदानाचा प्रभू स्वीकार करो आणि त्यामुळे त्याच्या नावाचे गुणगान व गौरव होऊन आमचे व त्याच्या पवित्र ख्रिस्त सभेचे कल्याण होवो। हे प्रभो, तुझ्या ख्रिस्त सभेकडून या भेटींचा स्वीकार कर। जो आनंद तू आम्हाला येथे देत आहेस तो आनंद परिपूर्ण स्वरूपात आम्हाला स्वर्ग राज्यात अनुभवायला मिळो। ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे करतो। आमेन। प्रभो तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा। तुमचे अंतःकरण प्रभूकडे लावा, आम्ही ते लाविले आहे। प्रभू आमचा परमेश्वर याचे आभार मानूया, ते योग्य वरास्त आहे। हे पवित्र पित्या, सर्व समर्थ सनातन परमेश्वरा, आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे आम्ही तुझे नित्य आणि सर्वत्र आभार मानावेत हे योग्य व तारणदायक आहे। ख्रिस्त आमचा पुनरुत्थान बळी बनला या घटनेचे या पुनरुत्थान काळात आम्ही स्मरण करतो व मोठ्या आनंदाने तुझे स्तवन गातो। ख्रिस्त आमचा याजक व आमचा मध्यस्थी आहे। आमच्या तारणाकरिता ख्रिस्त नेहमी मध्यस्थी करीत असतो। ख्रिस्त यज्ञबळी आहे, तो यापुढे कधीही मरणार नाही। ख्रिस्त एकदा बली दिलेले देवाचे कोकरू आहे, ते सर्व काळ जिवंत राहील। ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाचा आनंद सर्व जगाला नवजीवन देतो। स्वर्गातील सर्व गायकवृंद सदा सर्वदा तुझ्या वैभवाचे गीत गातात। त्यांच्या गोड सुरात आमचे मधुर सूर मिसळून आम्ही तुझे गुणगान गातो। पवित्र 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 प्रभू सैन्याचा ईश्वर, स्वर्ग आणि पृथ्वी तुझ्या वैभवाने भरली आहेत। परम स्वर्गात जय जयकार, प्रभूच्या नावाने येत आहे तो धन्य। परम स्वर्गात जय जयकार। हे स्वर्गीय पित्या, तू खरोखर पवित्र आहेस। सारी सृष्टी रास्तपणे तुझी स्तुती गाते। पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्याद्वारे तू सर्वांना जीवन देतोस व पवित्र करतोस। तुझ्या नावाच्या गौरवासाठी सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत परिपूर्ण बली अर्पण करण्याकरिता प्रत्येक युगात तू मानवाला आपल्या जवळ आणतोस। हे पित्या, आम्ही ही दाने घेऊन तुझ्या जवळ आलो आहोत। पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने ही दाने तू पवित्र कर। ही दाने तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त ह्याचे शरीर व रक्त बनोत। त्याच्याच आज्ञेने आम्ही हा ख्रिस्त शरीर विधी साजरा करतो। ज्या रात्री त्याचा विश्वासघात करण्यात आला त्याच रात्री त्याने आपल्या हातात भाकर घेतली, तुझी स्तुती केली व आभार मानले आणि भाकर मोडून ती आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा, हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल। भोजन झाल्यानंतर त्याने प्याला घेतला, पुन्हा तुझी स्तुती केली व आभार मानले आणि तो प्याला आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व ह्यामधून प्या, हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, नव्या व शाश्वत कराराचे हे रक्त आहे, हे तुमच्या व साऱ्या मानवांच्या पापक्षमेसाठी सांडण्यात येईल, हे माझ्या आठवणीसाठी करा। श्रद्धेच्या रहस्याचा आपण जयघोष करूया। ख्रिस्त मरण पावला, ख्रिस्त जिवंत झाला, ख्रिस्त पुन्हा येईल। हे पित्या, तुझ्या पुत्राने
आमच्या उद्धाराकरिता स्वीकारलेल्या मरणाचे, त्याच्या वैभवपूर्ण पुनरुत्थानाचे व स्वर्गारोहणाचे आम्ही पुण्यस्मरण करतो. ख्रिस्त पुन्हा येईल तेव्हा त्याच्या स्वागतासाठी आम्ही तयार राहतो व तुझ्या आभारासाठी हा जीवन हा पवित्र व जिवंत बली तुला अर्पण करतो. तुझ्या ख्रिस्त सभेच्या ह्या बलिदानावर तू आपली कृपादृष्टी वळव. तुझ्याबरोबर आमचे सख्य घडवून आणण्यासाठी स्वतःचा प्राण अर्पण करणाऱ्या ह्या बलीवर दयापूर्ण नजर टाक. ख्रिस्ताच्या शरीराने आणि रक्ताने पोचलेली आम्हा सर्वांची हृदये पवित्र आत्म्याच्या कृपेने सुसंपन्न होऊन ख्रिस्ताठाई आम्ही एक शरीर व एक आत्मा व्हावे असे आम्ही विनवितो. तुझ्या चरणी शाश्वत दान म्हणून तू आम्हा सर्वांचे तुला अर्पण करो. आम्हासाठी सतत मध्यस्थी करणाऱ्या देवमाता धन्यकुमारी मरिया, तिचा पती संत योसेफ, तुझे पवित्र प्रेषित विजयी रक्तसाक्षी व सर्व संत यांच्याबरोबर आम्हा सर्वांस स्वर्गीय सुखाचे वारसदार करो. हे प्रभो, तुझ्याबरोबर आमचा समेट घडवून आणणारा हा बली साऱ्या जगाच्या शांतीला आणि कल्याणाला कारणीभूत होवो. फ्रान्सिस आमचे पोप, मी तुझा पात्र सेवक, सर्व याजक वर्ग आणि सर्व बिशप्स आणि तुझ्या पुत्राने मिळविलेले सारे प्रजाजन अशा ह्या यात्रेकरू ख्रिस्त सभेला तुझ्यावरील श्रद्धेत दृढ कर. हे स्वर्गीय पित्या, तुझ्या इच्छेनुसार तुझ्या समोर जमलेल्या तुझ्या कुटुंबाच्या प्रार्थना ऐकून घे. दुरावलेल्या तुझ्या सर्व लेकरांस दयेने आणि प्रेमाने एकत्र आण. मरण पावलेल्या आमच्या सर्व बंधू भगिनींचे आणि तुझ्या कृपेत इहलोक सोडून गेलेल्या सर्वांचे तुझ्या राज्यात स्वागत कर. सर्व चांगुलपणाचा उगम असलेल्या आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे तुझ्या वैभवाचे दर्शन आम्हाला सर्व काळ घडेल अशी आम्हाला आशा आहे. ख्रिस्ताद्वारे, ख्रिस्तासह, ख्रिस्ताठाई पवित्र आत्म्याच्या ऐक्यात हे सर्व समर्थ पित्या, तुझा सन्मान व गौरव सदा सर्वदा होवो. आमेन. प्रभू येशूच्या शब्दात आपण परमेश्वर पित्याकडे आत्मविश्वासाने प्रार्थना करूया. आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जावो, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे होवो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे. जशी आम्ही आमचा अपराध करणाऱ्यांना क्षमा करतो तशी तू आमच्या अपराधांची क्षमा कर आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस, पण वाईटांपासून आम्हाला सोडव. हे प्रभो, सर्व वाईटांपासून आमचे संरक्षण कर. जीवनात आम्हाला शांती दे. आमच्या तारणाऱ्या येशू ख्रिस्ताच्या पुन्हा येण्याची आणि शाश्वत जीवनाची आशेने वाट पाहत असता आम्ही तुझ्या दयेच्या सहाय्याने पापांपासून दूर राहावे व सर्व संकटांपासून सुरक्षित असावे. कारण राज्य, अधिकार व गौरव सदा सर्वदा तुझाच आहे. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितांस म्हणालास, मी तुम्हासाठी शांती राखून ठेवतो, मी माझी शांती तुम्हास देतो. आमच्या पापांकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा आणि आम्हाला तुझ्या स्वर्गीय राज्यातील शांती आणि ऐक्य देण्याची कृपा कर. तू नित्यजीवी असून सदा सर्वदा राज्य करतोस. आमेन. प्रभूची शांती तुम्हा सर्वांबरोबर सदा असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. आपण एकमेकांस शांतीवंदन करूया. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरात तू आम्हावर दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरात तू आम्हावर दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरात तू आम्हाला शांती दे. Thank you.
जगाची पापे दूर करणारे हे परमेश्वराचे कोकरूप हा या कोकराच्या भोजनास बोलावण्यात आलेले सर्व धन्य हे प्रभु तुझा स्वीकार करावयास मी पात्र नाही परंतु एक शब्द मात्र बोल म्हणजे मी बरा होईन. जर आम्ही ख्रिस्ताबरोबर मरण पावलो आहोत तर ख्रिस्ताबरोबर आम्हाला जीवनही प्राप्त होईल असा आम्ही विश्वास धरतो. आल्लेलुया. आपण प्रार्थना करूया. हे प्रभो, तुझ्या प्रजाजनांवर दयादृष्टीने पहा. पुनरुत्थानाच्या दिव्य रहस्यांमुळे आम्हाला पुनरुत्थानाच्या वैभवाचे वरदान दे. ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या नावाने करतो. आमेन. मित्रांनो, जगामध्ये युद्ध जरी नसलं तरी युद्धाईपेक्षा अत्यंत वाईट परिस्थिती ह्या कोरोना व्हायरसमुळे निर्माण झालेली आहे हे आपण सर्वांनाच ठाऊक आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये सर्वात प्रथम आपली पावलं परमेश्वराच्या पायाच्या दिशेने वळतात. त्याची प्रार्थना आपण जेवढी करू तेवढी थोडी आहे.
तोच आपल्याला वाचविल. संपूर्ण जगामध्ये बलाढ्य राष्ट्र असं बऱ्याचशा जणांना वाटायचं, वी आर द ग्रेटेस्ट असं सगळ्यांना वाटायचं, परंतु आज परिस्थिती अत्यंत गंभीर अशी झालेली आहे आणि वाचविल आपल्याला तो परमेश्वरच. म्हणून प्रार्थना हे ही एकमेव जणू काही गोष्ट आपल्या हातात आहे, म्हणून प्रार्थना करायची आहे. या मे महिन्यामध्ये रोजरीच्या प्रार्थनेमध्ये जेव्हा तुम्ही मिसा ऐकता, ज्या परीने आपल्याला आज मिसा मिळत नाही, चर्चेस बंद आहेत, पण निदान तुम्हाला मदत होते प्रार्थना करण्यासाठी. फादर मिसा करतात रोज, मी रोज मिसा करतो, आणि प्रार्थना खूप धर्माची लोकं ज्यांच्या त्यांच्या रीतीप्रमाणे ज्यांच्या त्यांच्या धर्माप्रमाणे देवाला मानतात, देवाची प्रार्थना करतात, आणि पवित्र आत्मा सगळ्यांच्या प्रार्थनेला अर्थ देतो. पवित्र आत्मा अर्थ देतो. मी करतो, मी करते म्हणून नाही, तर मला प्रेरित करणारा आणि माझा सोबती माझ्यामध्ये अंतर्यामी राहून परमेश्वराची प्रार्थना पवित्र आत्मा करत असतो. म्हणून सर्व धर्मीय जगातील सर्व धर्मीय लोकांचे लीडर्स यांना विनंती केलेली आहे आपल्या व्हॅटिकनने, आणि पोप महोदयांनी त्याला पूर्ण पाठिंबा दिलेला आहे, की 14 मे 14 मे 2 दिवसांनी संपूर्ण जगभरातील सर्व धर्मांची लोकं, त्याच्यामध्ये आपण पहिले कॅथलिक्स, आपल्या पद्धतीप्रमाणे आपल्या श्रद्धेला धरून उपवास करू, शक्य झालं तर काहीतरी प्रायश्चित्त करू आपण त्या दिवशी, काहीतरी आपण प्रायश्चित्त करू ज्याच्या त्याच्या ऐपतीप्रमाणे, आणि विशेष करून सर्वजण आपण प्रार्थना करू, देवाची प्रार्थना करू, असा विश्वास ठेवा की परमेश्वर आपलं गाऱ्हाणं ऐकणारच. म्हणून हा 14 मे त्या दिवशी तुम्ही संपूर्ण दिवस थोडीशी प्रार्थना करा आणि काहीतरी प्रायश्चित्त करा. मेक सम सॅक्रिफाईस. शक्यतो कोणाला एक जेवणाचा उपवास करता आलं, कोणाला कमी खाता आलं त्या दिवशी, आणि जे काय राहील ते ज्याच्याकडे काहीच खायला नाही अशांना आपण ते देऊ शकतो. दुसरं मला सांगायचं होतं ते आजचं स्तोत्र. सर्व प्राणी जात देवाची स्तुती करते. सर्व प्राणी जात, वनस्पती देवाची स्तुती करते. झाडांना फुलं येतात, झाडांना फळं येतात, जणू काही ती देवाची स्तुतीच असते. पक्षी 3 वाजलेपासून कोकिळा गायला लागतात, इथं आसपास पक्षी गायला लागतात, ती देवाची स्तुतीच आहे. आणि जनावरंसुद्धा सगळेजण प्रार्थना करीत असतात. मी हसून कधी सांगतो की ही वनस्पती पक्षी जनावरं देवाला धन्यवाद देत असतील, कारण त्यांना शुद्ध हवा अशी कधी मिळाली नव्हती. कुठल्या परिस्थितीमध्ये आपण आपलं हे कॉमन होम, जसं पोप सांगतात, पृथ्वी कुठे नेऊन ठेवली आहे आपण पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून, पण संपूर्ण प्राणीमात देवाची स्तुती गाते, त्यांना पण देवाची स्तुती गाण्याचा हक्क आहे असं स्तोत्र आजचं सांगते. प्रभू तुम्हा बरोबर असो. आणि तुम्हा बरोबर. सर्व शक्तिमान परमेश्वर, पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांचा आशीर्वाद तुम्हा सर्वांवर येवो. आमेन. जा तुम्हास ख्रिस्ताच्या शांतीत पाठविण्यात येत आहे. देवाला धन्यवाद. Yeah.
नाम।